विद्यार्थी मित्रांनो मला सांगा परिघावरच्या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं परीघ परीघ परीख माहिती आहे ना असं गोलाकार असते परीघ त्या परिघावर इकडे एक बिंदू आहे आणि इकडे एक बिंदू आहे त्या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं एकदम बरोबर आहे जिवा म्हणायचं तर आज आपल्याला सतरावं शेवटचं प्रकरण वर्तुळ जीवा व कंस हे आहे या शेवटच्या प्रकरणामधलं सराव संच शेवटचं सतरा पॉईंट दोन हे आता आपण शिकणार आहोत मुलांना तयार आहेत ना तुम्ही अभ्यासाला मग उघडा तुमचं पुस्तक वही काढा पेन काढा सर्व साहित्य समोर ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करूया आपण तुम्हाला मुख्य परीक्षा म्हणजे तुमची शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षेत जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला आपल्या या आठवीच्या गणिताच्या पुस्तकाचा सुद्धा छान अभ्यास करावा लागेल मग करूयात का मग चला बघा पहिला प्रश्न प्रश्न तुमच्या पुस्तकात तुम्ही पहा आणि त्याचं स्पष्टीकरण मग मात्र स्क्रीनवर बघा नंबर एक केंद्र सी असलेल्या वर्तुळाचे रेख पी क्यू व आर्यस हे व्यास काटकोणात छेदतात आए, PQ, RIS, आता बघा हे केंद्रबिंदू सी आहे आणि रेख पी क्यू आणि रेख आर्यस हे व्यास आहेत वर्तुळाचे आणि हे व्यास एकमेकांना काटकोणात छेदतात आता इथं काटकोण आहे म्हणजे ह्याच्या विरुद्ध असलेला कोण काटकोणच ह्याच्या संगत लगतचा असलेला कोण काटकोणच ह्याच्या संगत हा काटकोण ह्याच्या संगत हा काटकोण सगळेच काटकोण झाले चला पुढं आणखीन काय म्हणले प्रश्नात तर नंबर एक एका प्रश्नात दोन दोन प्रश्न आहेत हां नंबर एक कंस पीयस आणि कंस यस क्यू एकरूप आहेत का कंस पीएस आणि कंस यस क्यू हे दोन कंस एकरूप आहेत का असा प्रश्न आहे दुसरा प्रश्न कंस पी एस शी एकरूप असलेल्या इतर कंसांची नावे लिहा कंस पीएस पी एस शी एकरूप असलेल्या कंसांची नावे लिहा चला तर मग आता आपण उत्तर पाहूया बघा तुम्ही पुस्तकात पहा म्हटलंय तुम्हाला मी पान नंबर एकशे अठरावर उत्तर सूची पण दिलेली आहे आणि तिथं डायरेक्ट उत्तरं दिलेले आहेत पण तुम्हाला परीक्षेत मार्क जर घ्यायचे असतील तर असं डायरेक्ट उत्तर लिहून जमणार नाही त्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पायऱ्या कराव्या लागतील जर यथा योग्य पायऱ्या केलात तर त्याला जितके मार्क आहेत तेवढे मार्क मिळतील नाही तर डायरेक्ट उत्तर लिहिलं तर फक्त अर्धा मार्क मिळेल चला कशा पद्धतीनं सोडवायचं आहे ते आता पाहूया सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं दिलेली माहिती आणि काय माहिती आहे है? ते लिहायचं प्रश्नातलंच व्यास पी क्यू व व्यास आर्यस हे एकमेकांना काटकोणात छेदतात कंस सॉरी कोण पी सी एस हे नव्वद अंश काटकोण दिलेली माहितीत लिहा कोण पी सी एस बघा पी सी एस व कोण अधिक क्यू सी एस दोघांच्या कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश अंश कारण ते रेषे जोडीतील कोण आहेत मग आता या पी सी एसच्या च्या जागी नव्वद अंश लिहिलं क्यू सी एसचं माप आहे आणि एकशे अंश अंशी इथं लिहिलं हे समीकरण जर तयार झालं तर पुढची पायरी काय येईल इकडल्या बाजूला बेरजेत असलेलं तिकडल्या बाजूला वजा होईल क्यू सी एस बरोबर एकशे ऐंशी वजा हे नव्वद तिकडे जातील आणि मग कोण क्यू सीएस बरोबर एकशे ऐंशी मधून नव्वद गेले नव्वद अंशारले मग क्यूसीएसचं माप आणि पीसीएसचं माप सारखंच आहे मग आपल्याला प्रश्नात काय सांगितलंय कंस पीएस आणि कंस एस क्यू एकरूप आहेत का मग जर कोण एकरूप असतील तर कंस पण एकरूप होतात आता हे कोण एकरूप झाले हा कोण काटकोन आहे आणि हा पण कोण काटकोण आहे दोन्ही कोण एकरूप आहेत मग कंस पियस एक रूप कंस एस क्यू हे पियस आणि हे यस क्यू हे कंस एकरूप आहेत कारण काय कंसाशी संगत केंद्रीय कोण हे केंद्रीय कोण इथल्ला आणि थल्ला कंसाशी संगत ह्या कंसाशी संगत केंद्रीय कोण समान मापाचे आहेत त्यामुळं झालं एका प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न काय विचारलाय कंस पियस शी एकरूप असलेल्या इतर कंसांची नावेले आहे हे तर फार सोपं आहे बघा बरं मुलांना कंस पीएस आता हा पी पीयस या कंसाशी या कंसाशी एकरूप असलेला या कंसाशी आत्ताच पाहिला कंस यस क्यू हे कंस यस क्यू हे एक रूप आहे बरोबर आता या कंसाचा विरुद्ध कंस आहे बरोबर आहे ह्या कंस आहे म्हणून या कंसाची हा कंस एकरूप आहे आर क्यू कंस यस क्यू एकरूप कंस आर क्यू आणि या कंसाशी एकरूप हा कंस आहे विरुद्धक असल्यामुळं तसंच संगत केंद्रीय कोण एकरूप असल्यामुळं सुद्धा एकरूपच आहेत म्हणून कंस पी सुद्धा एकरूप आहे समजलं मुलांनो अशा पद्धतीनं कंस पी यश एकरूप असलेले कंस हे पण तिथं उल्लेख केले मग पहिला प्रश्न समजला कशा त्याच्या पायऱ्या असतात हे लक्षात आलं आपण जेवढ्या जास्त पायऱ्या लिहू तेवढं आपलं उत्तर स्पष्ट होतं त्याच्यामुळं आपल्याला पायऱ्या आवश्यक आहेत सर्व व्यवस्थित पाहून घ्या आणि हा प्रश्न पाच वेळेस न बघता सोडवा एकदा पाहून आणि पुन्हा न बघता प्रश्न पुस्तकात पहा आणि उत्तर न बघता पाच वेळेस लिहा करा सुरुवात चला विद्यार्थी मित्रांनो आणखी एक सोपा प्रश्न आणि तो पण शेवटचा प्रश्न पाहूया बघा काय सांगितलंय सतरा पॉईंट दोन मधला दुसरा प्रश्न आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा रेख यम यन हा व्यास आहे ओ केंद्र असलेले हे वर्तुळ या आणि यम यन हा व्यास आहे पुढं काय सांगितलंय <coughs> काही केंद्रीय कोणांची माप पण दिलेली आहेत याचं माप शंभर याचं माप शंभर अंश याचं माप पस्तीस अंश आणि याचं माप पस्तीस अंश दिलेलं आहे पुढं त्यावरून कोण ए ओ बी आता आपल्याला कशाचं माप काढायचं आहे कोण ए ओ बी हे बघा ह्याचं माप आहे कोण ए ओ बी बरोबर याचं माप आणि कोण सी ओ डी यांची माप काढा आणि हे बघाय कोण सी ओ डी ह्याचं पण माप काढायचं आहे म्हणजे या दोन कोणांची मापं आपल्याला काढायची हे प्रश्न विचारलाय आणखीन काय कंस ए बी एकरूप कंस सी डी हे दाखवा कंस ए बी आहे कंस ए बी हे बघा हे कंस ए बी आणि कंस सी डी हे दोन्ही कंस एकरूप आहेत हे दाखवायचं आता मला सांगा कोण जर एकरूप झाले तर कंससुद्धा ॲटोमॅटिक एकरूप होतात हे दाखवता येईल पुन्हा जिवा ए बी एकरूप जिवा सी डी दाखवा आता जिवा कुटा ए बी कुठं आहे हे बघा ही जिवा ही जिवा ए बी आणि जिवा सी डी ह्या दोन्हीही जिवा एकरूप दाखवायच्या आहेत चला तर बघा आता आपण टप्प्याटप्प्यानं सुरुवात करूया पहिल्यांदा हा कोण आणि हा कोण एकरूप आहेत का हे दाखवूया सगळ्यात सुरुवातीला काय लिहायचं असते दिलेली माहिती दिलेल्या माहितीत काय काय दिले प्रश्नातलाच भाग लिहायचा एकदम सोपा असते मुलांनो बघा पायऱ्या कशा वाढतात दिलेली माहिती रेख यम यन हा व्यास आहे आणि कोणांची माप लिहायचे कोण यम ओ डी बरोबर शंभर अंश कोण सी ओ यन बरोबर पस्तीस अंश त्याचप्रमाणे कोण यम ओ ए बरोबर शंभर अंश कोण बी ओ यन बरोबर पस्तीस अंश असे दिलेल्या माहिती तेवढं लिहायचं आहे ना सोपं बरं पटकन मग बस आता जी ऐकलात तीच ही दिलेली माहिती हा दिलेल्या माहितीचा बॉक्स समजला तुम्हाला लक्षात आलं एक दोन तीन चार पाच पाच पायऱ्या कळाल्या दिलेली माहिती ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेखा हा व्यास आहे आणि हा कोण हा कोण शंभर अंश हा कोण हा कोण पस्तीस अंश पहा पुढची पायरी आता बघा आता हे जे कोण आहे हा कोण हा कोण हा कोण ह्या एकाच रेषेवरचे कोण आहेत रेषे जोडीतील कोण आहेत मग रेषे जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून कोण यम ओ डी यम ओ डी अधिक सी ओ डी अधिक सी ओ डी अधिक सी ओ एन सी ओ एन या तिन्ही कोणांच्या मापांची बिरीज एकशे ऐंशी अंश आहे आता माप भरले यम डीच्या जागी शंभर अंश सी ओ डी जशा तसं आणि सी ओ एनच्या जागी पस्तीस अंश पुढच्या पायरीत बेरीज केली शंभर आणि पस्तीस एकशे पस्तीस अंश अधिक मापकोन सी ओ डी बरोबर एकशे ऐंशी अंश आता डाव्या बाजूला बेरीज होती ती उजव्या बाजूला येताना वजा बाकी झाली मापकोन सीओ डी बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एकशे पस्तीस अंश बघा आता ह्या एकशे ऐंशी मधून एकशे पस्तीस वजा केलं उत्तर आलं पंचेचाळ म्हणून मापकोन सी ओ डी बरोबर पंचेचाळीस अंश छार। मग सी ओ डी बरोबर किती आलं पंचेचाळीस अंश आता या रेशी जोडीमध्ये इकडली बाजू जसं आपण सी ओ डी बरोबर पंचेचाळीस अंश दाखवलं अगदी त्याचप्रमाणं इकडल्या बाजूला ए ओ बी सुद्धा पंचेचाळीस अंश आपण दाखवू शकतो म्हणून लिहायचं म्हणून त्याचप्रमाणे माप कोण ए ओ बी ए ओ बी बरोबर पंचेचाळीस अंश होय कळालं मग आता हे कोण आणि हे कोण एकरूप आहेत सगळ्यात शेवटी लायचं म्हणून माप कोण सी ओ डी एकरूप ए ओ बी होय कोण एकरूप झाले म्हणून कंस पण एकरूप ए बी एकूप सी डी आणि एकरूप कंसाशी म्हणजे हे जे एकरूप कंस आहेत या एकरूप कंसाशी संगत जीवा म्हणजे ही जी जीवा आहे ही जीवा एकरूप असतात म्हणून जिवा, जिवा जिवा ए बी ही जीवा ए बी आणि जीवा सी डी एकरूप जीवा ए बी एकरूप जिवा सी डी अशा पद्धतीनं आपण या दुसऱ्या प्रश्नातच तीन प्रश्न होते त्या तिन्ही प्रश्नांची आपण उत्तरं दाखवलेली आहेत लिहून मग तुम्हाला समजलं मुलांनो कशा पद्धतीनं हे करायचं हे कळालं लक्षात आलं पहिल्यांदा आपण दिलेल्या माहितीचा एक बॉक्स लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुन्हा आपण काय काढलं पंचेचाळीस अंश कसा काढला हा एक बॉक्स लक्षात ठेवा आणि हा एक बॉक्स लक्षात आला हे दोन बॉक्स आले की त्याच्या पुढची पायरी लक्षात ठेवा समजलं अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप करत राहा जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत अवघड आहे बघा तुम्ही बऱ्याच वेळेस एखाद्या ठिकाणी दुकानात तुम्ही सामान घ्यायला जातात तिथं तुम्हाला दिसतंय की तुम्ही सामान घेईपर्यंत काही लोक येतात बाहेर इकडे एक दोरी बांबू लावतात तिकडे एक बांबू लावतात आणि त्या बांबूवर दोरी लावतात तुम्ही सामान घेईपर्यंत एक जन लगेच व्यक्ती त्या दोरीवर चढतो हातात लांब लचक बांबू घेऊन बरोबर ह्या दोरीवरून त्या टोकाकडे जातो त्या टोकाकडून ह्या टोकाकडे हे कशामुळं आहे प्रॅक्टिसमुळं तुम्ही ज्या गोष्टीची प्रॅक्टिस करताल त्या गोष्टीत तुम्ही परफेक्ट होताल मग आता वेळ आहे अभ्यासाची मग अभ्यास करा जास्तीत जास्त सराव करा आणि मग तुम्ही त्यामध्ये परफेक्ट व्हा समजलं अशा पद्धतीनं आज आपण सतरा पॉईंट दोन आणि आपलं हे गणित संपवलेलं आहे छान अभ्यास करा आपली एकच परीक्षा आणि ती म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा खूप मेहनत घ्या आणि शिष्यवृत्ती परीक्षेत होल्डर होऊन दाखवा लक्षात आलं मग त्यासाठी आपल्या शाळेचा अभ्यासक्रम पण छान करा सतरा पॉईंट दोन हे संच पाच वेळेस सोडवा तुम्हाला अभ्यासाला খুব শুভেচ্ছা বেস্ট অফ লক মু